नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग. वेलकम बॅक टू नॉलेज टपरी. मित्रांनो, नॉलेज टपरीवर आपण एक्सेलचा हा आपण एक आपला टॉपिक आहे तो कंटिन्यू करत होतो. आत्ता आपण आज बघणार आहोत इन्सर्ट टू इन्सर्ट आपल्या मेनूमधले एक्सबॉक्स. देन आपण हेडर फुटर कसे वापरायचं ते बघणार आहोत. पेज लेआउटमध्ये गेल्यावर पेज लेआउटमध्ये आपल्याला इकडे हेडर फुटरचे ऑप्शन्स मिळतात. प्रिंट टाईल्समध्ये प्रिंट टाईल्समधनं आपण ते हेडर फुटर कसे वापरायचे तेही आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण वर्ल्ड आर्ट कशी वापरायची. वर्ल्ड आर्टचं आपल्याला इन्सर्टमध्ये गेल्यावर आपल्याला इथे वर्ल्ड आर्टचा ऑप्शन मिळतो. टेक्स्टमध्ये घेतल्यावर इकडे आपल्याला वर्ल्ड आर्टचा ऑप्शन मिळतो. तिथेच आपल्याला हेडर फुटरसुद्धा एक मिळतो, तो कसा वापरायचा बघणार आहोत. आणि ऑब्जेक्ट जे आहेत ते आपण एक्सेलमध्ये कसे वापरायचे ते बघणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. टेक्स्टबॉक्स वापरताना टेक्स्टमध्ये जाऊन टेक्स्टबॉक्स इन्सर्ट केल्यावर टेक्स्टबॉक्सवर क्लिक केल्यावर तुम्ही इकडे कुठेही आपल्या शीटमध्ये तुम्ही असं क्लिक करा, तिकडे तुम्हाला टेक्स्ट लिहायला एक फ्री टेक्स्ट लिहायला तुम्हाला एक स्पेस मिळतो. जो तुमच्या सेलमध्ये लिहिला जात नाही तुम्हाला एक फ्री टेक्स्ट लिहायला स्कोप मिळतो. आता मी लिहितो इकडे आय एम नॉलेज टपरी. ओके, सो आता नॉलेज टपरीला आय एम नॉलेज टपरीला. आता आय एम नॉलेज टपरीला मला आता एडिटिंग करायचं आहे. म्हणजे मला आता आय एम नॉलेज टपरीला वेगवेगळं फॉर्मॅटिंग द्यायचं. फॉर्मॅटिंग द्यायचं असेल तर नॉलेज टपरी बघा, नॉलेज टपरी आहे बघा, हे नॉलेज टपरी आहे. त्याला असं बॉक्स बाहेरच्या बॉक्सच्या डबल लाईनवर डबल क्लिक केल्यावर तुमचं ते फॉर्मॅट्स ऑप्शन ओपन होईल. मेनू फॉर्मॅट्स मेनूमधनं तुम्ही त्याला हवं तसं एडिटिंग करू शकता. बघा आता मी ते कोणताही एडिटिंग फॉर्मॅट सिलेक्ट केला, तो एडिटिंग फॉर्मॅट त्याला येऊन गेला. तुम्हाला तो सगळा वापरायचा नाही, तुम्हाला स्वतःचं कस्टम फॉर्मॅटिंग करायचं आहे. तुम्ही कंट्रोल झेड करतो, डबल क्लिक केलं, होम टॅबमध्ये गेलो. होम टॅबमध्ये बघा, मी होम टॅबमध्ये मला हवे तसे कस्टम कलर्स मी वापरू शकतो. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कस्टम एडिटिंग सुद्धा आपल्याला हवं तसं करू शकतो. बोल्ट आता ऑलरेडी तो बोल्टचा अंडरलाईन वापरू शकतो, इटॅलिक केलं. अशा पद्धतीने आपण आपल्या टेक्स्ट बॉक्सला फ्री टेक्स्टसाठी वापरू शकतो. आता मला हा जर असा व्हर्टिकल द्यायचा आहे, हा आता हॉरिझॉन्टल आहे, तर व्हर्टिकल देण्यासाठी मी इकडे इंटर केलं, आय एम इंटर टीच्या आधी गेलो इंटर. बघा आय एम नॉलेज टपरी व्हर्टिकलमध्ये आलं. मी आता पुन्हा याचं सगळे नो फिल करून टाकलं. आणि आता ही बॉर्डर आहे, ती बॉर्डरही माझा नको आहे. बघा बॉर्डर आली आहे, बॉर्डरही माझा नको आहे. बॉर्डर काढण्यासाठी फॉर्मॅटला जायचं. फॉर्मॅटला जाऊन आपलं शेप आउटलाईन आहे बघा, तिकडे जाऊन नो आउटलाईन काढायचं. नो आउटलाईन केल्यावर बघा बॉर्डरसुद्धा गेली. अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा फ्री टेक्स्ट आपण एक्सेलमध्ये लिहू शकतो. आता आपण बघूया हेडर आणि फुटर कसे वापरायचे. हेडर आणि फुटर वापरण्यासाठी आपल्या एक्सेल शीटवर कोणत्याही प्रकारचा डेटा असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जर डेटा नसेल तर आपण हेडर फुटर वापरू शकत नाही. आपल्याला हेडर फुटरचा ऑप्शन तो आपल्याला व्हिजिबिलिटी पेजला आपल्याला प्रिव्ह्यूला दिसायला प्रॉब्लेम होणार. आता आपल्या ह्या डेटे ह्या आपल्या एक्सेलवर आपल्याकडे डेटा आहे तर आपण जाऊन इकडे पेज प्रिंट प्रिव्ह्यू करूया. प्रिंट प्रिव्ह्यू केलं, प्रिंट प्रिव्ह्यूला आपल्याला डेटा दिसतो आहे. आता हेडर फुटर वापरताना आपण जायचं इन्सर्ट टेक्स्टमध्ये हेडर. आता हेडरला काय टाकायचं आहे, हेडरला टाकायचं आहे माझा रिपोर्ट 001. आणि आता हेडरला टाकलं. आता बघा गो टू फुटर, गो टू फुटर केलं की गो टू फुटर. फुटरला काय आहे, रिपोर्ट बाय नॉलेज टपरी. आता पुन्हा मला हेडरला यायचं. बघा इकडे वाजलं हेडरचं ऑप्शन, आलं हेडर. अशा पद्धतीने तुम्ही काहीही तुमच्या हेडर फुटर्सवर तुम्ही इन्सर्ट करू शकता. हे बघा इथूनही तुम्ही हेडर फुटरला जाऊ शकता. पेज वन ऑफ म्हणजे तुम्हाला काय टाकायचं आहे, पेज वन टाका, पेज नंबर टाकायचा आहे. फुटरला जनरली आपण पेज नंबर टाकतो. सो आपण फुटरला जाऊया, गो टू फुटर आणि हे काढून टाकूया. आपण तर फुटरला पेज वन म्हणून तिकडे डिक्लेअर करूया, तो आता पेज वन. आता आपण जेव्हा प्रिंट प्रिव्ह्यू करून बघूया तेव्हा कळेल. बघा खाली पेज वन आलेला आहे, बघा दिसत नाही आहे प्रॉपर. बघा पेज वन, खाली पेज वन आलं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पेज वन टाकू शकता. मी हे कळ घेतो पेज वनचं सगळं कंटेंट आणि पेज वनचं कंटेंट मी डिलीट करतो. आता बघूया अजून काय काय करू शकतो. डिझाईनला गेलो मी, परत पेज नंबर इन्सर्ट करू शकता, नंबर ऑफ पेजेस इन्सर्ट करू शकता, करंट डेट आजची डेट आली पाहिजे, म्हणजे ज्यावेळेला प्रिंट होणार ना ती प्रिंटिंग डेट येणार. ओके,
प्रिंटिंग प्रिंट त्या दिवशी तुम्ही डॉक्युमेंट प्रिंट कराल तर फुटरला तुमच्या तिकडे प्रिंटिंग डेट येऊ शकते, करंट डेट, प्रिंटिंगची डेट येऊ शकते, टाईम येऊ शकतो प्रिंटिंगचा, फाईल पाथ असावा असेल तर आपल्या फोल्डरमध्ये फाईल कुठे ठेवलेली आहे, कोणत्या कोणत्या लोकेशन थ्रू आपल्याला ती फाईल मिळेल त्याची तिकडे डिटेल्स तुम्हाला इथे मिळू शकते. त्यानंतर शीट नेम मिळू शकतं तुम्हाला. तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी पिक्चरही इन्सर्ट करू शकता. बघा पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचं पिक्चर सिलेक्ट करायचं. प्लीज वेट, तो लोड करतो आहे. हे बघा फ्रॉम फाईल्समधनं तुम्ही कोणतंही पिक्चर तुम्ही इकडे ते सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या पेजवर घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवत नाही आहे कारण का ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत, त्या तुम्ही स्वतःही प्रॅक्टिस करू शकता. त्या तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा आणि स्वतः प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स आले की तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, मी त्याचे पाहिजे तर स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेन परत छोट्या छोट्या एकेका पॉईंट्सचे. पण त्या तुम्ही स्वतः गोष्टी थोड्या एक्सप्लोर करायला पाहिजे कारण का एक्सेल शिकण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला सांगून किंवा तुम्हाला कोणीही सांगून तुम्हाला ते कळणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः एक्सप्लोर नाही करत तुम्हाला ते कळणार नाही आहे. त्याच्याकरता तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी स्कोप मिळावा याच्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवत नाही, त्या तुम्ही स्वतः एक्सप्लोर करायचा प्रयत्न करा. मी आता फुटरला घेतो आणि फुटरला पेज बन टाकतो. ओके, आता आपल्याला परत आपल्या नॉर्मल ग्रीडवर जायचं असेल. हेडर फुटर लिहून झालं आपल्या नॉर्मल ग्रीडवर. हे बघा इकडे नॉर्मल नॉर्मल ग्रीड आहे. नॉर्मल ग्रीडवर क्लिक केलं, आपली ग्रीड नॉर्मल झाली. तुम्ही जर ऑब्झर्व करू शकणार असाल तर आपल्या प्रत्येकाच्या ग्रीडवर ना बघा आपण प्रिंट प्रिव्ह्यूनंतर बघा छोटीशी एक डॉटेड डॉटेड अशी एक लाईन येते, तुटक लाईन येते. ती तुटक लाईन ही आपले पेज डिफाईन करते, म्हणजे आपल्या पेजची रेंज केवढी, आपली पेजची रेंज कुठून कुठपर्यंत आहे ती आपली डिफाईन करण्यासाठी हे तुटक लाईनचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हेडर आणि फुटर आपल्या पेजवर आपण वापरू शकतो. आता वर्ड आर्ट. वर्ड आर्ट हा भरपूर इंटरेस्टिंग पार्ट आहे. जेव्हा आपण टेक्स्टच्या ऐवजी आपल्याला वेगवेगळ्या कोणत्या तरी डिझायनिंग फॉर्मॅटमध्ये आपल्याला वर्ड लिहायचं असेल तेव्हा आपण वर्ड आर्ट वापरू शकतो. आता वर्ड आर्ट वापरण्यासाठी मी हेडर हे वरती घेतलं आपलं प्रिव्हियस टेक्स्ट. आता इन्सर्टला जा, टेक्स्टला जा, वर्ड आर्ट. वर्ड आर्टमध्ये आपल्याला भरपूर वेगवेगळे ऑप्शन मिळाले. बघा आता यातला मी कोणत्या तरी आपल्याला एक धोक्याचा सिग्नल द्यायचा असेल तर तो आपल्याला रेड कलरमध्ये असतो, तर आपण मी रेडमध्ये आता देतो. त्याने प्रिव्हियस टेक्स्टचा बघा त्याने स्वतः कन्वर्ट करून घेतला. आता मीकडे स्टॉप स्टॉपचा साईन बनवला. स्टॉपचा साईन मला थोडंसं रेडिश पॅटर्नमध्ये पाहिजे. स्टॉप आता स्टॉपचं साईन मी ते बनवलं. अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं तुम्ही असं आर्टिस्टिक वर्ड म्हणजे कोणत्याही डिझाईन्स आहेत, बघा केवढ्या तरी डिझाईन्स आहेत इकडे, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डिझाईन्समध्ये तुम्ही स्वतःचं एक हवं तसं वर्ड आर्ट तुम्ही क्रिएट करू शकता 3D मध्ये. आता मी हे जे म्हणत आहे लिमिटेशन्स नाही आहे त्याच्यावर सुद्धा. तुम्ही ह्याला सुद्धा जर करायला गेलात तर इकडून तुम्ही खाली जर ट्रॅकडाऊन केला तर बघा तुम्हाला अजून भरपूर जास्त स्कोप मिळतो तुम्हाला तुमच्या वर्डला एक्सप्लोर करायचा. बघा त्याला पण तुम्ही अजून एक्सप्लोर करू शकता इथून हवं तसं शेडिंग बॅकग्राऊंड वगैरे ठेवून. ओके मित्रांनो, ही अशा पद्धतीने आपण आपलं वर्ड आर्ट बनवू शकतो. वर्ड आर्ट ही खूप छोटी गोष्ट आहे, तुम्ही प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला इमिजिएटली समजून जाऊ शकेल, एवढं काही टफ नाही याच्यामध्ये सगळ्यामध्ये. नंतर आता आपण आता पुढचा आपला पॉईंट आहे ऑब्जेक्ट. इन्सर्ट ऑब्जेक्ट करण्यासाठी आपण टेक्स्टला जायचं, टेक्स्टला ऑब्जेक्ट इन्सर्ट करूया. आता ऑब्जेक्ट इन्सर्ट करण्यासाठी बिटमॅप इमेज इन्सर्ट करायची आहे, ग्राफ चार्ट इन्सर्ट करायचा आहे, तुम्हाला कुठला कोणता ऑब्जेक्ट इन्सर्ट करायचा आहे ते तुम्हाला फाईलचं तुमचं ऑब्जेक्ट तुम्हाला इकडे क्रिएट करता येतं. ओके आता तुम्हाला क्रिएट फ्रॉम फाईल कोणत्या स्पेसिफिक फाईलचं क्रिएट ऑब्जेक्ट इन्सर्ट करायचं, तुम्ही चॅप्टरला ब्राउजला जातो. ब्राउजला जाऊन इकडे मी आता आपल्या डेस्कटॉपवरची मेक एक्सेल ट्रिक्स अँड ट्रिक्सची ईबुकची फाईल आहे ती फाईल मी इकडे इन्सर्ट करतो. आणि ह्याला मी लिंक टू दॅट फाईल डिस्प्ले ॲज अ आयकन, कोणता आयकन दिसला पाहिजे असा आयकन माझ्या या एक्सेलवर दिसणार. लिंक टू फाईल, त्या फाईलवर लिंक झाला पाहिजे. आणि इकडे आता मायक्रोसॉफ्ट ग्राफ चार्टमधले मी क्रिएट आयकॉन डायरेक्ट आयकॉन्स क्रिएट केलं आणि ओके केलं. मित्रांनो इकडे बघा एक आयकन क्रिएट झाला आहे आता आपल्या सगळ्या आपल्या सगळे डेस्कटॉप आपल्या ग्रीडवर. या आयकनला तुम्ही असं क्लिक केल्यावर तुम्हाला काही समजणार नाही, पण तुम्ही जर कंट्रोल करून ज्याला क्लिक केलं त्याची इकडे लिंक आली. बघा या आयकनची इथे डबल क्लिक केल्यामुळे तिकडे ओपन झाली. बघा ही शीट आता इकडे ओपन झालेली आहे. ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कोणत्याही बऱ्याचशा वेगवेगळ्या फाईल्स जर असतील त्या फाईल्सना तुम्ही लिंक करू शकता तुमच्या सिस्टमशी, तुमच्या ग्रिडशी, तुमच्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टशी तुम्ही लिंक करू शकता.
अशा पद्धतीने आपल्याला ऑब्जेक्टसुद्धा वापरता येतो. ऑब्जेक्ट्समध्ये भरपूरसं ऑब्जेक्ट्सला एक्सप्लोर करायला भरपूर मोठा आहे एक्सप्लोर करण्यासाठी. तुम्ही स्वतः एक्सप्लोर करायचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम्स आल्यावर तुम्ही कमेंट्स टाका, मी इथे अवेलेबल आहे तुमच्या सगळ्या कमेंट्स सॉल्व करण्यासाठी. पण तुम्हाला तुमच्या साईडने इनिशिएट घेऊन एक स्टेप पुढे जायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्ट्स वापरू शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये टेक्स्ट बॉक्स, हेडर फुटर, वर्ड आर्ट आणि ऑब्जेक्ट्स एवढे पॉईंट्स आपण बघितले. या सगळ्या गोष्टींची तुम्ही प्रॅक्टिस करा. काहीही प्रॉब्लेम्स असल्यास तुम्ही मला पिंग करू शकता, विचारू शकता, मेल करू शकता, मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही, जे सबस्क्राईब करायचंच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मला तुम्ही इंटिमेट करू शकता आणि मी तुम्हाला आन्सर्स देईन. पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस शिवाय काहीही होणार नाही. सो कीप प्रॅक्टिसिंग अँड जय हिंद.